जय जय रघुवीर समर्थ बंध विमोचन राम माझा बंध विमोचन राम ऋषी भजती तयासी एकचितो सुखधाम एकचितो सुखधाम. सर्व समर्थ समर्थभक्त श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार आपण ऐकतो आहोत श्रीयुत सुनील चिंचोलकर यांच्या लेखणीतून साकारलेली आणि प्रकाशक श्री दिलीप महाजन मोरिया प्रकाशन यांनी प्रकाशित केलेली वेणा वेणापावली पूर्णविराम या कादंबरीच्या अभिवाचनामधून संत वेणाबाईंची जीवनगाथा आज दुसरा भाग प्रौढत्वी निजशैशवास जपणे बाणा कवीचा असे हे म्हणणं सोपं आहे पण शैशव आणि बाल्य पकडून ठेवता येत नाही उद्बत्तीमधून निघणारा वलयांकित धूर पकडता येतो का तसंच हे निरागस बाल्य पाहता पाहता निष्टून जात आणि आयुष्यातला पुढचा उंबरठा समोर खुणावत असतो वेणाचंही तसंच झालं ती आता श्रीमंताची सून होणार बाई कशाला पाहिल जुन्या गरीब मैत्रिणींकडे हो आणि नवऱ्याच्या मालकीची घोडागाडी आहे म्हणे एकदा घोडा गाडीत बसायला लागली म्हणजे पायी चालणाऱ्यांकडे कुठे लक्ष जायला काही म्हणा आपण सर्वात भाग्य काढलं ते वेणीनेच बोलायला तयार नाही एक शब्द आत्तापासून विसरली बघा अग बोलणार कोणाशी मनात कोणाचा तरी विचार करते ना ती लग्न ठरल्यापासून हे टोमणे ऐकून वेणाचे कान किटून गेले होते तिने आता या सर्व चेष्टेला कोणताही प्रतिसाद द्यायचा नाही असं ठरवून टाकलं होतं त्यावेळी वेणा अवघी दहा वर्षांची होती तिच्या आई वडिलांच्या मते तिच्या लग्नाला उशीरच झाला होता वेणाच्या मनात मात्र लग्न करायचं अजिबात नव्हतं तिच्या संमतीविनाच हे लग्न तिच्या आई वडिलांनी ठरवलं होतं तिने मुलगा पाहिलाही नव्हता मिरजेच्या देशपांडे घराण्यातलाच दत्तात्रय नावाचा मुलगा होता मुलगा पंधरा वर्षांचा होता गौरवर्ण होता घरची गब्बर श्रीमंती होती दारात घोडागाडी होती वडील मिरजेतले मोठे सावकार होते काही धंदा सुद्धा होता मुलगा तसा कर्तबगार होता मिरजेमधल्या ब्राह्मणपुरीत त्यांचं राहतं घर आणि वाडा होता लौकिक अथवा व्यावहारिक दृष्ट्या हे स्थळ वेणाला खूपच चांगलं होतं तिच्या गुणांकडे पाहूनच हा योग जुळून आला होता पण वेणाच्या स्वभावात व्यक्तिमत्वात एक दोष होता आणि तो म्हणजे ती अद्वितीय होती अगदी असामान्य होती दहा वर्षांची असतानाच तिला बौद्धिक प्रौढत्व आलं होतं जीवनाचा गंभीरपणे विचार करण्याची चिंतन शक्ती फार पोर वयात तिला लाभली होती तिच्या बरोबरीच्या काही मुलींची लग्न झालेली तिने पाहिली होती काही बायकांचे संसार तिने तिच्या ज्ञानदृष्टीने न्याहाळले होते लग्न करूच नये असं तिला मनापासून वाटत होतं पण तिच्या भावनेचा विचार करणं जिथे गोपजी पंतांना आणि राधाबाईंना आवश्यक वाटत नव्हतं तिथे समाजाची कोण कथा जगाच्या दृष्टीने ती कमीत कमी, कमी पावसाळे पाहिलेली एक सामान्य मुलगी होती तिची वैचारिक उंची मोजता येईल अशी एकही एक मोजपट्टी समाजाकडे नव्हती न स्त्री स्वातंत्र्यम अर्हती असा विचार जनमानसातच पुरेपूर रुजलेला होता चूल आणि मूल या दोन बेड्या समाजाने स्त्रीच्या चरणांमध्ये ठोठावल्या होत्या अडकवल्या होत्या पिता पती आणि पुत्र यापैकी कोणाच्या तरी गुलामगिरीतच स्त्रीने राहण्यामध्ये तिचं हित आहे हा सिद्धांत समाजमनामध्ये दृढमूल भिनलेला होता कामाच्या स्वरूपात बदल म्हणजे विश्रांती ही जशी कर्मयोग्यांची विश्रांतीची व्याख्या आहे तशी गुलामगिरीत बदल म्हणजे स्वातंत्र्य ही त्यावेळेची स्त्री स्वातंत्र्याबद्दलची कल्पना होती त्यामुळे वेणाला तिचे वैराग्यपर विचार भीत भीत एक दोनदा फक्त आईजवळ प्रकट करता आले होते पण एवढा चांगला जावाई मिळणार या कल्पनेने तिची आई खूपच हुरळून गेली होती नाही म्हणायला वेणाचे विचार त्यांनी एकदा गोपजी पंतांच्या कानावर घातले होते पण त्यांना ते पोरकटपणाचे वाटले अखेर वेणाला तत्कालीन समाजरितीनुसार लग्नासाठी उभं राहणं भाग होतं तिच्या आईवडिलांची अडचण समजण्या एवढी ती समजूतदारही होती समाजाच्या आचारसंहितेच्या जात्यात भरडल्या जाणाऱ्या किड्यांसारखी त्यांची स्थिती होती मार्गशीर्ष शुद्ध पंचमी लग्नाचा दिवस उजाडला मिरजेहून आलेलं वरहाड जोशांच्या वाड्यात उतरलं होत सीमंत पूजनादी आदल्या दिवशीचे सारे कार्यक्रम शांतपणे पार पडले मुलाकडली सारीच माणसं चांगली होती पुण्याह वाचन आणि प्रत्यक्ष विवाह सुद्धा अगदी व्यवस्थित पार पडला त्यावेळी कोल्हापूर शहरामध्ये मोंगल फौजा फिरत आणि वाटेल तसा अत्याचार करीत म्हणून वेणाचं लग्न अगदी शांतपणे वाड्यातल्या वाड्यातच उरकण्यात आलं मिरजेहून मोजकी निवडक माणसं आली होती न जाणो मोंगलांच्या फौजेचा कोणी बळी ठरला तर असा बळी कोणी न ठरो म्हणूनच ठरल्या मुहूर्तावर लग्न झालं लज्जायमान वेणाने मुलाच्या गळ्यात हार घालताना मुलाला प्रथमच पाहिलं ती संकोचली तिचे हात भयकंपित झाले ती आता पूर्णपणे बंधनात सापडली होती सासरी जाताना वेणाचं अंतःकरण खूप जड झालं डोळे पाणावले आई वडिलांना सोडून प्रथमच ती बाहेर गावी जात होती आई वडिलांच्या डोळ्यांना सुद्धा अश्रुधारा लागल्या होत्या घरातील वाड्याचा उंबरठा वेणाने ओलांडला तेव्हा तिच्या लाडक्या वासराने गोठ्यातलं दाव तोडून ते तिच्याजवळ आलं काही काळ सर्वत्र एकच शांतता स्तब्धता पसरली जणू सर्वत्र मौनाचं साम्राज्य होतं खुंदके देतच वेणाने पुन्हा एकदा आई वडिलांना नमस्कार केला आणि ती त्या घोडा गाडीत बसली गाडी सुरू झाल्यावर तर ती ओकसा बोक्षी रडू लागली तेव्हा सासूबाईंनी तिला कुशीत घेतलं आणि अत्यंत प्रेमाने त्या म्हणाल्या बेटा उगी रहा बेटा आम्ही सारे तुझेच आहोत वेणाने डोळे पुसले ती अंमळ शांत झाली पण तिचं मन तिला सांगत होतं जगात कोणीही कुणाचं नसतं सासरचा गृहप्रवेश झाला नवघर नवी माणसं नवं आयुष्य सारं नव्याने सुरू झालं आणि ही सासूरवाशिण नंतर रीतीप्रमाणे माहेरी कोल्हापूरला आली लग्नानंतर पहिल्याच माहेरपणासाठी वेणा कोल्हापुरी आल्याला चार पाच दिवस झाले असतील त्या दिवशी रात्रभर वाड्यातला भालू कुत्रा विवळत होता रडत होता वेणा रात्री गाड झोपली असली तरी रात्री कोणीतरी त्या कुत्र्याला हटकल्याचं तिला ऐकू आलं होतं त्यावेळी ती थोडी जागी झाली असावी असं तिला सकाळी उठल्यावर आठवायला लागलं सकाळपासून गोठ्यातली कृष्णा गाय मोठ मोठ्याने हंबरडा फोडीत होती वेणा धार काढायला गेली तेव्हाही ती गाय ओरडतच होती खर तर तिचं वासरू तिथेच ती तिच्या जवळ होत गाईला काय सांगायचं सा होतं कुणास ठोक मुख्या जनावराचा तो आक्रोश वेणाच्या ध्यानी येईना धारा काढून वेणा घरात आली सकाळ झालेली तांबडं फुटलं सूर्य दोन कास्र वर सरकला तोच देशपांड्यांच्या वाड्यासमोर घोडागाडी येऊन थांबली घोड्यांच्या टापांचा आवाज तसा दूरवर पासूनच ऐकायला येत होता पण संकोचाने आणि भिडेने ती काही बोलली नव्हती दत्तात्रय बाबूंची तब्येत लई बिघडली हाय तुम्हाला समध्यासनी सांगावा दिलाय सावकारांनी वाड्यात येताच गाडीवालाने गोपजी पंतांना निरोप दिला कुत्र्याचं रडणं गायीचं हंबरणं या सर्व गोष्टींचा ते या घटनेशी संबंध जोडू लागले मन चिंती ते वैरी न चिंती क्षणभर गोपजी पंतांच्या काळजामध्ये धस्स झालं बापूंना झालंय तरी काय आणि सगळ्यांचं काय काम आहे पंतांनी गाडीवानास विचारलं गाडीवान त्यांच्या परिचयाचा झाला होता तरी तो त्यांच्यापासून काहीतरी दडवून ठेवत होता आव ताप आहे की अंगामंदी सूत भी नाही तो म्हणाला औषध पाणी चालू आहे ना वैद्य काय म्हणतात आव एवढं ज्ञान असतं तर घोड कशासने सांभाळलं असतं गाडीवान धूर्तपणे म्हणाला ऐकलत का आता निघायचं बघा वेळ दौडू नका ओगीच वेणा त्या गाडीवानाला दुधाचा तांब्या दे तेवढा राधिकाबाई म्हणाल्या नको नको म्हणत गाडीवानाने थोडं दूध घेतलं अल्पावधीतच सगळ्यांनी आवरा आवर केली सारीजण गाडीत बसली घोडागाडी सुरू झाली तिघ जण एकदम सुन्न होती कुणी कुणाशी बोलत नव्हतं वेणा काहीशी शांत होती पण गोपजी पंतांच्या आणि राधिकाबाईंच्या मनात भलभल -भल ते विचार येत होते मोहळावर दगड बसताच मधमाशांनी थैमान घालावं तसे त्यांच्याच मनातले विचार त्यांना कडकडून चावे घेत होते शिरोळ मागे गेलं घोडागाडीने हातकलंगण्याची शिव ओलांडली शिरगावचा फलक मागे गेला आणि त्या घनगंभीर मौनाचा भंग करीत गोपजी पंत म्हणाले वेणाबाळ इकडे ये बेटा वेणाचे डोळे पाणावलेले होते ती फक्त ह म्हणाली पण जागची हल्ली नाही तुम्ही आता तिला काही म्हणू नका आणि मुळीच काळजी करू नका एवढी पारायण करते पोरगी रामायणाची आणि भागवताची रामरायाच्या कृपेने सार ठीक होईल तुम्ही देवाचं नाव घ्या बघू मनातल्या मनात, मनात। राधाबाई काहीशा धीर देत म्हणाल्या वेणा शांतच होती क्षणभर तिच्या मनाला वाटलं रामाच्या सहवासात सीतेलाही वनवास चुकला नाही मला केवळ रामायणाची पारायणं करून प्रारब्धातला वनवास कसा टाळता येईल रामायण वाचायचं ते संकट येऊ नयेत एवढ्यासाठी नाही संकटावर मात करण्याचं सामर्थ्य रामायण देतं वेणाने मनातले विचार मनातच ठेवले घोड्याने हातकणंगले पार मागे टाकलं दुरून ज्योतिबाचा डोंगर दिसत होता टांगेवाल्याने क्षणभर लगाम सोडून ज्योतिबाला नमस्कार केला त्याचं पाहून राधिका वेणा आणि गोपजी या तिघांनी ज्योतिबाच्या डोंगराकडे पाहून हात जोडले गाडीने जयसिंगपूर मागे टाकल्यावर मिरजेची चाहूल हळूहळू लागू लागली मिरजेमध्ये गाडीने प्रवेश केला गाडीवान गंभीर झाला गाडी घरी नेऊच नये दूर कुठेतरी न्यावी असं त्याला वाटायला लागलं आपण कोणत्या शोकसागरात त्यांना बुडवणार आहोत याची त्याला कल्पना होती गाडी ब्राह्मणपुरीत येताच वेणाला आणि तिच्या आई वडिलांना एकदम चमत्कारिक वाटलं ब्राह्मणपुरीतली मुलं दारात उभी राहून या तिघांकडे पाहत होती मुलं अशी गंभीर आणि स्तब्ध पाहून त्यांचं काळी सरकलं सावकार देशपांड्यांच्या वाड्यात त्यांनी प्रवेश केला गुडघ्यात डोकी खुपसून आठ दहा पुरुष माणसं बसली होती बैठकीच्या खोलीत एका अर्धवट झाकलेल्या घमेल्याखाली एका वातीची पेटलेली पणती या तिघांनी पाहिली आणि आणि वाड्यातल्या मौनाचं साम्राज्य प्रचंड रडारडीनी धुळीला मिळवलं गाडीवानाला सार दृश्य पाहावेना तो पण हुंदके देऊन रडू लागला मान वळवून तो घोडा सुद्धा पाणावल्या डोळ्यांनी आकांत पाहू लागला वेणा विधवा झाली होती तिचं हे लग्न बावला बावलीचं खेळातलं लग्न ठरलं होतं मिरजेतल्या सासरच्या मुक्कामात तिने तिच्या नवऱ्याला चार पाच वेळाच आणि तेही ओझरतं पाहिलं होतं तिने एक दोन वेळा लाजत मुरडत त्याचं नावही घेतलं होतं पण त्याच्याशी ती एकदाही बोलली नव्हती पतीसंबंधीच्या कोणत्याही स्मृती तिच्या लेखी नव्हत्या पण तरीही ती, तरी ती रडत होती कारण तिला ठाऊक होतं की ती विधवा झाली होती आणि विधवा असणं हे समाजाच्या दृष्टीने फार मोठं पाप होतं गायी होऊन गोठ्यात राहणं आणि विधवा होणं या दोन्ही गोष्टी एकच हे ती जाणून होती काही विधवा स्त्रियांचं दैव दुर्विलासी जीवन तिने पाहिलं होतं जे जी जीवन तिच्या वाट्याला आलं होतं ते केवळ तिच्या कपाळाचं कुंकून नाहीस करण्यासाठीच एवढं चांगलं स्थळ मिळून सुद्धा ती समाजाच्या दृष्टीने अभागी ठरली होती तिचा नवरा दत्तात्रेय उत्तम पोहत असे पण त्या दिवशी विहिरीमधल्या मधल्या गाळात फसून त्याचा मृत्यू ओढवला होता क्रूर काळाने त्याचा निर्घृण बळी घेऊन वेणाच्या कपाळावर वैधव्याची कुऱ्हाड मारली होती आणि हा आघात सहन करण्यापलीकडे तिला पर्याय नव्हता संपुष्टात आलेलं बालपण नियतीने हिरावून घेतलेलं अहेवपण आणि जगाच्या व्यवहाराला आपण कुठेतरी हरवलो असं वाटणारं खंतावले पण भाळी लिहिले कधी नटळले याचीच नाही प्रचिती वेणावर ओढवलेल्या या दुःखद प्रसंगाने आपण विषण न होतो वेणाने मात्र अध्यात्माची कास धरली काळ का कुणासाठी थांबतो ना सुखामध्ये ना दुःखामध्ये तो अखंड पुढेच जात असतो या नियमानुसार आठ वर्षांचा काळ लोटला कस चाललं होतं जीवन तुझी माया विचित्र उपाधी शरीरी केली आत्मबुद्धी आत्मीये शरीर संबंधी विपरीत सिद्धी वाढली मी माझे वाढले गाढ तेने झाली मूड गृहास लागली धुड त्यागू अवघड या लागी ऐशी ही अप्रायासे तत्वा कळे जैसी कृपा गोपाळे जे वीस वर्षांची वेळा मिरजेमधल्या सासरगृहीच्या अंगणात तुलसी वृंदावनापाशी बसून संत एकनाथांचं भागवत वाचित होती गेली आठ वर्ष ती वैधव्याचं जीवन जगत होती भागवत आणि भावार्थ रामायण या ग्रंथांनी तिचं दुःख बरंच हलकं केलं होतं तिची जखम भरीच भरून निघाली होती आता ती कमालीची अंतर्मुख झाली होती एखाद्या तपस्व्याचं तेज तिच्या मुखावर विलसत होतं आता तिला आवश्यकता भासत होती प्रत्यक्ष सद्गुरूची कारण ग्रंथाचं वाचन करताना अनेक शंका अनेक प्रश्न उपस्थित होत असत आत्मबुद्धी म्हणजे काय देहबुद्धी नाहीशी करण्यासाठी काय साधन करायचं बुद्धी विवळे म्हणजे तरी काय चार पाच ओव्या वाचून झाल्या की ती काही काळ थांबत असे मनात विचार करीत असे आणि शेवटी अनाकलनीय म्हणून पुन्हा वाचन सुरू करीत असे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव यांचेही काही अभंग तिच्या वाचण्यात आले होते पण त्यातल्या वेदांताचा लक्षार्थ कोणाकडून तरी अस तिला समजावून घ्यावा असं वाटत असे नेहमी वाटत असे पण तिला कोण समजावून सांगणार घराबाहेर कोणाशी बोलायची सोय नव्हती वेणाबाईंचे माता पिता आणि सासू सासरे तसे स्वभावाचे खूप चांगले होते ते वेणावर मनापासून प्रेम करीत वेणा पण घरकामात अतिशय दक्ष होती तत्कालीन प्रथेनुसार सोगळ्याचा भाग सोडला तर बाकी सगळी कामं ती मनापासून करी तिच्या दिनचर्येत माता पित्यांचा अथवा सासऱ्यांचा मुळीच जाच नव्हता आणि याचं खरं कारण कनवाळू वेणाचा त्यांना खूप आधार होता पहाटे उठल्यापासून रात्री पाच असे गाई धुण चा धारा काढणं अंगण झाडणं गोठा स्वच्छ ठेवणं सडा रांगोळी निवडण टिपण धुणी भांडी ही सगळी कामं ती करीत होती तिने धुतलेल्या धुण्यावर किंवा घासलेल्या भांड्यांवर घरातली माणसं पुन्हा पाणी शिंपडून घेत याचा आरंभी तिला वाईट वाटायचं पण नंतर तिला त्याचीही सवय होऊन गेली तिला देवघरातील मज्जाव सुद्धा जो होता तो देखील तिच्या अंगवर्णी पडला वेणाला जाच होता तो समाजाचा ती कोल्हापुरात माहेरी असो अगर मिरजेला सासरी असो समाज तिच्याकडे करड्या नजरेने पाहत असे वेणा कुठे जाते काय करते कोणाशी बोलते काय बोलते या सगळ्या गोष्टींची काटेकोर नोंद ठेवण्याची जबाबदारी जणू परमेश्वराने या शेजाऱ्या पाजाऱ्यांवर सोपवलेली होती पण आठ वर्षात त्यांना वेणाने नावं ठेवण्याची एकही एक संधी दिली नव्हती त्यांचे सारे नियम ती काटेकोरपणे पाळत होती निंदक डोळ्यात तेल घालून तिच्या पाळतीवर असत पण ती खूपच सावध होती पण या रेशमी कोशामध्ये वेणाचा विकास होणं शक्य नव्हतं केव्हा तरी तिला या सोन्याच्या बेड्या तोडाव्या लागणार होत्या आणि तसा प्रसंग सुद्धा तिच्या जीवनामध्ये येऊन गेला मिरजेमधल्या त्या अंगणात त्या दिवशी वेणाबाई सडा शिंपित होत्या गायीची धार काढून तिने नुकतंच तांब्यावर दूध घरात नेऊन ठेवलं होतं श्रावण मासात रोज मारुतीला दुधाचा नैवेद्य दाखवायचा असा तिच्या सासूने नेम केला होता वेणा अंगणात खाली मान घालून सडा शिंपीत असतानाच अत्यंत मधुर आवाजात एक प्रश्न तिच्या कानी पडला तुंबाभर दूध मिळेल का आवाज खणखणीत होता तो स्वयंपाकघराच्या घराच्या भिंती भेदून सासूबाईंपर्यंत पोहोचला कुणी भिकारी दूध मागायला आला असेल या कल्पनेने सासूबाई स्वयंपाकघरातूनच कडाडल्या दूध मारुतीच्या नैवेद्यासाठी आहे पुढल्या घरी विचारा ठीक आहे जय जय रघुवीर समर्थ असे म्हणत तो गोसावी निघून गेला हा सारा प्रकार एवढ्या झटकन घडला की वेणाबाईंना काहीच करता आलं नाही ती अक्षरशः भांबावली गोंधळली कावरी बावरी झाली एवढा बलदंड आणि तेजस्वी पुरुष तिने आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला होता ज्याच्यातून केवळ कारुण्य ओसंडत आहे असे पाणीदार नेत्र तिने आज प्रथमच पाहिले होते तिला तो पुरुष साक्षात्कारीच वाटला साक्षात मारुतीचा अवतार वाटला अंगात हुर्मुजी रंगाची स्वच्छ नेटस मेखळा गळ्यात तुळशीची माळ उजव्या हातात कोबडी आणि तुंबा कपाळावर मोठा आवाळू दाढी आणि जटा वाढलेल्या असल्या तरी त्यांना एक प्रकारची शिस्त होती वळण होतं हिजल्या मनाने वेणाबाई धावत जाऊन म्हणाल्या सासूबाई साक्षात मारुतीचा अवतारच आला होता दूध मागायला गोसाव्याच्या वेशात मारुतीचा होता म्हणा ना अग मग थांबला असेल तर मार हा अजूनही सासूबाई म्हणाल्या छे एवढ्या वेगाने निघून गेला तो गोसावी की बस म्हणून तर म्हंटल मी मारुतीचा अवतार त्याला आणि जाताना काय म्हणाला माहितीये जय जय रघुवीर समर्थ सासूबाईंकडून काही उत्तर येण्याची वाट न पाहताच वेणाबाई बोलून गेली मंदिरातल्या बायकांची चर्चा काहीशी आठवत सासूबाई बोलू लागल्या तो चाफळचा गोसावी तर नसेल बापडा त्याचे सारे शिष्य भिक्षा मागताना असंच काहीतरी म्हणत असतात म्हणे चाफळला रामरायाचं भल थोरलं देऊळ बांधणार आहे तो गोसावी असं बायका कीर्तनात बोलत होत्या बाई सासूबाई रागवणार नसाल तर एक आठवण करू काहीशा लाडिक आहे हसतच वेणाने विचारलं सासूबाई हो म्हणाल्या नाहीत पण त्यांनी वेणाकडे अशा थाटात पाहिलं की तिने बोलायला त्यांची काही हरकत नसावी वेणात चमकून म्हणाली कुंडली पाहिलेल्या बुवांनी तुम्हाला सांगितलं होतं की मारुतीराय चालून घरी येतील पण तुम्ही ओळखणार नाही सासूबाई हळहळल्या पण सर्वात बेचैन अस्वस्थ झाली होती ती वेणा पुन्हा तो गोसावी भेटावा त्याला आपल्या सर्व शंका विचाराव्यात असं तिला वारंवार वाटू लागलं तो गोसावी म्हणजे खुद्द समर्थ रामदास स्वामी होते आणि तिच्या देखत त्यांचा नकळत अवमान झाला होता याचक त्यासी दवडिता निरर्थक सामर्थ्य असता कोणी एक तो अधर्मी जाणावा हे कवन तिच्या ओठावर आलं होतं पण ते सासूबाईंना सांगावं हा तिचा अधिकार नव्हता समर्थ तो गोसावी पुन्हा येईल आणि दर्शन देईल असा तिला विश्वास वाटत होता तिने एकच ध्यास घेतला होता तैसी मूर्ती दृष्टी पडो तैशा पायी वृत्ती जडो ब्रह्मचारी सुत्र शिखा, पाई शोभती पादुका अडबंद कौपिन कंठी तुळसी मणिभूषण दिव्य मुख दिव्य नेत्र भाळी आवाळू सुंदर ही घटना घडून आठ दिवस झाले तरी अजूनही वेणाबाईंच्या डोळ्यासमोरून ते ध्यान ती मूर्ती हलेच ना सासूबाई चाफळला राम मंदिर बांधणाऱ्या त्या गोसाव्याचं नाव काय हो वेणाने विचारलं तू तु तुझे भागवत जा बये लोक नाव ठेवतील तुला या नसत्या चौकशा करशील तर सासूबाई रागाने म्हणाल्या चुकलं माझ वेणा खालीमान घालून म्हणाली आणि पुन्हा आपल्या उद्योगाला लागली अशी एकूणच वेणाची दिनचर्या चालली होती शुद्ध निर्मळ मनाच्या वेणाला आता सद्गुरूंची भेट व्हावी अशी आस लागली होती आणि त्यासाठी काय आणि कोणती परमेश्वरी योजना असेल ते पुढच्या भागात पाहूया तुर्तास इथेच थांबूया आणि पुढच्या भागात पुन्हा भेटूया जय जय रघुवीर समर्थ